तुम्ही कधी एकाच माणसाला सव्वीस बोट असल्याचं पाहिलंय का नसेल पाहिलं तर चिंता करू नका आता तुम्हाला आम्ही एक असं बाळ दाखवणार आहोत जे जन्मतः प्रकृतीचा करिश्मा मानलं जात आहे या बाळाला जन्मतः सव्वीस बोट असल्याचं पाहून डॉक्टरही चक्रावून गेलेत ही घटना नेमकी कुठची कोणाला झालंय हे सव्वीस बोटांचं बाळ त्यामागची इंटरेस्टिंग स्टोरी काय आहे हेच या हे? हे व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत तुम्ही एखाद्याला सहा बोट असल्याचं पाहिलं असेल रितिक रोशन हे तर त्याचं जिवंत उदाहरणच पण रितिकला कळलं तर तोही जाईल अशी एक घटना महाराष्ट्रातल्या समोर जळगाव जिल्ह्यातील फैजपूर मध्ये ही घटना घडली आहे फैजपूरच्या ग्रामीण रुग्णालयात एका गोंडस बाळाचा जन्म झाला हे बाळ जन्माला आल्यानंतर सगळेच चकित झाले कारण या बाळाचे हात आणि पाय सर्वसामान्य बाळाप्रमाणे नव्हते या बाळाच्या दोन्ही हाताला सहा बोट होती तर बाळाचे पाय तर त्याही पेक्षा भारी होते कारण बाळाच्या पायाला तब्बल सात बोट होती दोन्ही हातांची प्रत्येकी सहा बोट पकडली तर बारा बोट होतात दोन्ही पायांचीही प्रत्येकी सात बोटं पकडली तर चौदा बोट होतात बारा आणि चौदा याची बेरीज केली की होतात तब्बल सव्वीस बोट सव्वीस बोटांच्या या बाळाला बो� जन्म देणारी आई मूळची मध्य प्रदेशची तिचं नाव आहे ज्योती बारेला वीस मे रोजी ज्योती जळगावच्या ग्रामीण रुग्णालयात आली तिची डिलिव्हरीही नॉर्मल झाली पण डिलिव्हरीनंतर जेव्हा तिने आपल्या बाळाला पाहिलं तेव्हा बाळाचे हात आणि पाय बघून तिलाही काहीसा धक्का बसला आपल्याला सव्वीस बोटं असलेलं बाळ झालंय हे जेव्हा तिला कळलं तेव्हा तिला काय वाटलं असेल याची कल्पना न केलेलीच बरी विशेष म्हणजे सव्वीस बोटांचं बाळ जन्माला आल्याची ही पहिलीच घटना असल्याचं सा डॉक्टर सांगतायत दिलासादायक बाब म्हणजे बाळ आणि बाळंतीन दोघेही ठणठणीत आहेत पण या बाळाच्या बोटांची चर्चा नुसत्या जळगावतच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात रंगलीये देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका